शेतकऱ्यांकडून पीक कर्ज घेण्यासाठी बळजबरीनं 10,000 रुपयांचा हेल्थ इन्शुरन्स काढल्याप्रकरणी एसबीआय बँकेच्या अधिकाऱ्यांना शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी चांगलंच पैलावर घेतलं. कार्यकर्त्यांसह बँकेमध्ये जाऊन ओमराजे निंबाळकर यांनी बँक अधिकाऱ्यांची कान उघडणी केली आहे. पीक कर्ज मंजूर करण्याच्या मोबदल्यामध्ये एसबीआय बँकेचे अधिकारी बळजबरीनं हेल्थ इन्शुरन्स काढताना अशी तक्रार करण्यात आली. कार्यकर्त्यांनी ओमराजे निंबाळकर यांच्याकडे तक्रार केली होती. यानंतर थेट बँकेमध्ये जाऊन दबोंगिरी करत खासदार निंबाळकर यांनी बँक अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. या प्रकारामुळे पीक कर्ज देण्यासाठी बँकेचे अधिकारी शेतकऱ्यांना बळजबरीनं 10,000 रुपयांचा हेल्थ इन्शुरन्स काढण्यास भाग पाडत असल्याचा धक्कादायक प्रकार हा समोर आलाय. उस्मानाबादचे डीडीआर या प्रकरणी चौकशी करत असून दोषींवरती तात्काळ कारवाई करण्याची मागणी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी केली आहे. मॅनेजरकडे गेलो आणि त्यांना विचारणा केली की हे काय पद्धत आहे नेमकी. तेव्हा असं निदर्शन असं आलं की जे शेतकरी त्या ठिकाणी हेल्थ इन्शुरन्स साठीचे 10,250 पैसे द्यायला तयार होत नाहीत, त्या शेतकऱ्याच्या पीक कर्जाची फाईल त्याच्या तोंडावर मारायचा प्रकार त्या संबंधित डेप्युटी बँक मॅनेजरकडनं त्या ठिकाणी झालेला दिसला. आणि हे सगळा प्रकार झाल्याच्या नंतर मी डीडीआर साहेबांना विनंती केली की तुम्ही बँकेच्या माध्यमातून जेवढे पीक कर्ज वाटप झालेत आणि जेवढ्या लोकांनी हेल्थ इन्शुरन्स त्यांचे कपात करून घेण्यात आलेत त्या सगळ्याचा जबाब नोंदवा.